नमस्कार मित्रांनो सध्याचा अवघड काळ आहे सर्वांनी एस एम एस ह्या शॉर्ट फॉर्मनुसार सोशल डिस्टन्सिंग मास्क व वा सॅनिटायझरचा वापर करावा आणि कोरोनाविरुद्ध लढ्यामध्ये सह सर्वांना सहकार्य करावे पुढच्या येत्या दोन दिवसातच हेपॅटायटिस डे हा जगभरात साजरा होतोय थो त्याच्याबद्दल थोडं आपण जाणून घेऊया हेपॅटायटिसचा शब्दशा अर्थ होतो लिवरला आलेली सूज तर आता ही लिव्हरला आलेली सूज कशा प्रकारची असू शकते ती असते एक तर अॅक्यूट म्हणतो आपण त्याला म्हणजे आत्ताच झालेली आणि दुसरी म्हणतो आपण क्रोनिक जी बऱ्याच वर्षापासून असते आता ॲक्यूट हेपॅटायटिस हा कोणत्या कोणत्या कारणाने होतो ते आपण पाहू अॅक्यूट हेपॅटायटिस हा पाण्यातून येणाऱ्या विषाणूमुळे होतो आणि रक्तातून येणाऱ्या विषाणूमुळे पण होतो इतर अनेक कारणं आहेत पण सध्या आपण विषाणूमुळे होणाऱ्या बद्दल जाणून घेऊया पाण्यातून होणारी कावीळ जी असते ती हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस ई ह्या दोन विषाणूमुळे होते नव्याण्णव टक्के वेळेमध्ये हे पूर्णपणे बरे होतात फक्त एक टक्क्यामध्ये ह्याचं परिवर्तन लिवर फेल्युअरमध्ये होऊ शकतं आणि ते जीवघेणं ठरू शकतं रक्तातून होणारी कावीळ जी आहे ती हेपॅटायटिस बी हेपॅटायटिस सी आणि हेपॅटायटिस डी आपण म्हणतो त्यात हेपॅटायटिस सीबद्दल नवीन संशोधनानंतर पूर्णपणे बरी करणारी औषधे उपलब्ध झालेली आहेत आणि हेपॅटायटिस बी हा त्यातल्या त्यात, त्यात थोडा गुंतागुंतीचा विषाणू आहे आणि त्याच्याबद्दल पण आपण जाणून घेऊच अॅक्यूट हेपॅटायटिसमध्ये जवळपास साठ ते सत्तर टक्के लोकांना काहीही लक्षणं नसतात किंवा एकदम किरकोळ लक्षणं असतात जे आपण टाळू पण शकतो पण तीस टक्के लोकांना बऱ्यापैकी लक्षणं दिसू शकतात लक्षणं म्हणजे काय दिसतात तर पोटात दुखणे ताप येणे उलटीसारखं वाटणे उलटी होते पण डोळे पिवळे होणे पूर्ण अंग दुखणे सांदे दुखणे ह्या प्रकारची लक्षणं येतात आता ह्याचं डॉक्टर निदान कसं करतात डॉक्टर निदान हे रक्तातल्या लिवरचे ब्लड रिपोर्टनुसार करतात सोनोग्राफी करतात लिव्हरची आणि काही विशेष रक्ताचे टेस्ट असतात त्याच्यानुसार आपल्याला लिव्हरला कोणत्या विषाणूमुळं सूज आलेली आहे किती प्रमाणात सूज आलेली आहे सूज इम्प्रूव्ह होती आहे का नाही होती आहे का पेशंटची सूज वाढतच चालले आहे त्याला आय सी गरज आहे ॲडमिशनची गरज आहे मागे सांगितल्याप्रमाणे साठ ते सत्तर टक्के लोकांना काहीही मेजर त्रास होत नाही बाकीच्या बऱ्याच लोकांना ओ पी डी बेसिस ट्रीटमेंटवर बरे होतात काही पाच ते दहा टक्के लोकांनाच ॲडमिशनची गरज पडते आणि ते वेगवेगळ्या निकष आहेत त्याच्यानुसार ठरतं की ॲडमिशन करायची गरज आहे का नाही आता ट्रीटमेंट काय देणार आपण जेव्हा हेपॅटायटिस म्हणतो तेव्हा आपल्याला लिवरला आराम द्यायचा असतो तर लिवरला आराम देण्यासाठी आपल्याला लिवरची कामं लिवरपासून काढून घ्यावी लागतील आणि थोडं त्यांना आराम द्यावा लागेल मग आम्ही पेशंट्सला काय सांगतो जास्तीत जास्त ग्लुकॉन वापर करा भरपूर पाणी प्या पोट साफ झालं पाहिजे त्याच्यासाठी काही औषधं देतो आम्ही आणि काही मेडिसिन्स म्हणतो आपण लिवरला लिव्हरचा आणखीन ताकद आणण्यासाठी लिव्हरसाठी काही पर्टिक्युलर जीवनसत्वे असतात ती आम्ही देतो हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सीचा थोडा वेगळा ट्रीटमेंट असतो हे तर आपण देतोच पण ॲक्यूट हेपॅटायटिस बीमध्ये काही निकष जर पूर्ण झाले तर त्यासाठी आपल्याला ॲक्यूट हेपॅटायटिस बीची स्पेसिफिक ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो जसं की अँटेकावीर आहे टिनोफोविर आहे ही आपण देतो हेपॅटायटिस सी ऐंशी टक्के ऐंशी ते नव्वद टक्के अॅक्यूट हेपॅटायटिस म्हणून प्रेझेंट न होता तो क्रॉनिक हेपॅटायटिस म्हणूनच प्रेझेंट होतो आता हॅ ॲक्यूट हेपॅटायटिस बी जो असतो जर तो तरुण वयात झाला ॲडल्ट्समध्ये झाला तर पंच्याण्णव टक्के वेळा तो क्रोनिक बनत नाही म्हणजे तो पूर्णपणे बरा होतो फक्त पाच टक्के चान्स असतात की तो अॅक्यूट हेपॅटायटिस क्रोनिक बनतो म्हणजे तो आपल्याला जीवनभर राहतो आता आपण जाणून घेऊया क्रोनिक हेपॅटायटिस बीबद्दल क्रोनिक हेपॅटायटीस बी एकदा जर पेशंटला असेल असं निदान झालं तर शक्यतो तो, तो व्हायरस निगेटिव्ह होत नसतो ह्याचं कारण असं आहे की हेपॅटायटिस बीचा व्हायरस हा लिव्हरच्या पेशींमध्ये लपून बसतो आपल्याजवळ जी श औषधं आहेत ती रक्तातला विषाणू मारण्याची औषधं आहेत जी लिव्हरच्या पेशीमधले लपून बसलेली विषाणू आहेत त्यांना मारण्याची औषधं आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही आहेत त्याच्यामुळे आपण डायबेटीज आणि ब्लड प्रेशर जसं कंट्रोल करण्यासाठी गोळ्या देतो तसं आपल्याला हेपॅटायटिस बीच्या ट्रीटमेंटमध्ये कंट्रोल करू शकतो मग तो निगेटिव्ह होतच नाही का होतो ना निगेटिव्ह तो पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे एक टक्क्यापेक्षा कमी लोकांना ते निगेटिव्ह होतं ते पण बरीच वर्ष आपण औषधं घेतो तेव्हा ती निगेटिव्ह होतं आंतरराष्ट्रीय गाईडलाईन्सप्रमाणे काही वर्षानंतर काही ब्लड रिपोर्ट्स आणि विशेष हेपेटायटिस बीचे काही रिपोर्ट्स बघून आपण गोळी थांबवू पण शकतो पण शक्यता गोळी थांबवल्यानंतर परत आपण मॉनिटर करतो आणि विषाणू परत जर दिसला तर परत आपण गोळी चालू करतो तर त्याच्यामुळे रुग्णांना आम्ही निगेटिव्ह होईल असं सांगतच नाही ते खूप कमी प्रमाणात होतं त्याच्यामुळेही आपण निगेटिव्ह होणार नाही असं समजून त्याच्याकडे बघितलं पाहिजे क्रॉनिक हेपेटायटिस बी जर असेल तर आपण बी बीची काही स्पेसिफिक ब्लड टेस्ट करून घेतो सोनोग्राफी करून घेतो फायब्रोस्कॅन नावाचा एक लिव्हरचा रिपोर्ट असतो सोनोग्राफीसारखाच असतो तो पण त्याच्यामध्ये लिव्हरचं ओवरऑल स्टिफनेस कळतं हार्डनेस कळतं सोनोग्राफीमध्ये हार्डनेस नाही कळत सोनोग्राफीमध्ये आपल्याला लिव्हरचा सरफेस करतो फक्त पृष्ठभाग कळतो लिव्हरचा पण हार्डनेस कळण्यासाठी आपल्याला फायब्रोस्कॅनची मदत घ्यावी लागते ह्या सगळ्या रिपोर्ट्सवरून आपण त्या पेशंट्सला औषधाची गरज आहे किंवा नाही हे ठरवतो आता क्रोनिक हेपेटायटीस बीमध्ये ह्याच्यामध्ये पण साठ ते सत्तर टक्के लोकांना काही त्रास होत नाही औषधाचीही गरज नसते ते पूर्णपणे विदाऊट एनी मेडिसिन्स ते राहू शकतात फक्त आपल्याला त्याच्यात थोडे टेस्ट करत राहावे लागतात काही पर्टिक्युलर कालावधीनंतर पण पर बाकी वीस ते तीस टक्के लोकांना त्रास होऊ शकतो जसं की आपण ॲक् जसे डोळे पिवळे होणे आहे किंवा पोटात पाणी भरणे आहे पायाला सूज येणे आहे दम लागतो हृदयावर ताण येतो डोळे पिवळे होतात लिव्हरला गाठ येऊ शकते ट्युमर कॅन्सरची गाठ होऊ शकते आणि आपण डोक्यात का वेळ गेली म्हणतो म्हणजे पेशंट असंबद्ध बोलायला लागतो पेशंटला ओळखत नाही आजूबाजूच्या लोकांना काळवेळेचा त्याला भांड राहत नाही किंवा खूप जास्ती झोपतो ही लक्षणं क्रॉनिक हेपॅटायटिस मध्ये लिव्हरला सिरोसिस झाल्यानंतर होऊ शकतात तर आता क्रॉनिक हेपॅटायटिस च ट्रीटमेंट आपण जर चालू केलं किंवा ट्रीटमेंट चालू नाही करायची गरज पडली तरी आपल्याला काही कालावधीनंतर रिपोर्ट्स करायला लागतात जर पुरुष असतील तर चाळीस वर्षाच्या आतली असतील तर त्यांना दर तीन महिन्याला फक्त लिव्हरचा ब्लड रिपोर्ट करायला लागतो त्याला आपण एल एफ टी म्हणतो आणि त्याच्यानुसार आपण ठरवतो की ह्याला औषधाची गरज भासेल का नाही भासेल आणि दर वर्षाला आपण एकदा हेपेटायटिस बीचं व्हायरल लोड करून घेतो रक्तात व्हायरसचं प्रमाण किती आहे पहिल्यापेक्षा वाढलंय कमी झालंय हे आपण करून घेतो हेच स्त्रियांमध्ये पन्नास वर्षापर्यंत चालतं पण जर पुरुष चाळीस वर्षापेक्षा जास्त वय असेल किंवा स्त्री पन्नास वर्षांपेक्षा जास्त वय असेल तर मग आपण त्यांना तीन महिन्याला ही टेस्ट करतोच एल एफ टी नावाची पण सहा महिन्यांना एक सोनोग्राफी करतो आणि एक सिरम अल्फाफिटो प्रोटीन नावाचा एक टेस्ट असतो ती करतो ज्याच्यामुळे आपल्याला लिव्हरमध्ये काही गाठ होतीय का आणि लिव्हरला काही सूज येते का हे कळतं आपण हे तीन आणि सहा महिन्याला टेस्ट कावर करतो कारण हेपॅटायटिस बी जर असेल तर त्याचा त्रास काही ओव्हरनाईट होत नाही त्याचा त्रास हळूहळू होतो आणि ह्या तीन आणि सहा महिन्याच्या टेस्टमध्ये आपण त्याला लवकर पकडू शकतो आणि त्याला जर लवकर पकडण्यात आलं तर आपण ट्रीटमेंट करून त्याला कंट्रोलमध्ये करू शकतो आणि लिव्हरचा होणारा पुढचा डॅमेज जो आहे तो आपण टाळू शकतो जसं की सिरोसिस आहे ज्याच्यामध्ये लिव्हर बऱ्यापैकी पूर्णपणे डॅमेज होतं किंवा हेपॅटोसिर्युलर कॅन्सर म्हणतो आपण ते आहे आणि अर्ली डिटेक्ट झालं तर ट्रीटमेंट पण तेवढीच छान होते आणि पेशंटचं आयुष्यमान वाढतं आता काही ठराविक गोष्टी आहेत जसं की प्रेग्नन्सी प्रेग्नन्सीमध्ये आजकाल हेपॅटायटिस बीची टेस्ट ही कंपल्सरी आहे हेपॅटायटिस बी जर प्रेग्नंट लेडीला असेल तर आपण जवळपास सातव्या महिन्यांमध्ये प्रेग्नन्सीच्या हेपॅटायटिस बीचा व्हायरल लोड करतो तो व्हायरल लोड जर जास्त असेल खूप तर आपल्याला जरी पेशंटसाठी औषधं चालू करण्याची गरज नसेल तरी आपण आईकडून होणाऱ्या बाळाला हेपॅटायटिस बी होऊ नये म्हणून आपण गोळी चालू करतो जी बऱ्याच वेळेस शक्यतो आपण बंद करत नाही नंतर पण तीन महिन्यानंतर आपण डिलिव्हरीच्या तीन महिन्यानंतर ती बंद करू शकतो जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा बारा तासाच्या आत त्याला आपल्याला हेपॅटायटिस बीचं वॅक्सिन आणि हेपॅटायटिस बीची इम्युनोग्लोबिलिन हे देणं बंधनकारक असतं आणि ह्याच्यामुळे ऑलमोस्ट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के चान्सेस हेपॅटायटिस बी होण्याचे थांबतात आता जर घरात कोणाला हेपेटायटिस बी असेल तर बाकीच्यांनी का काळजी घ्यावी घरातल्या बाकीच्यांनी तर हेपॅटायटिस बी हा रक्त संक्रमणाने पसरणारा विषाणू आहे म्हणजे काय होतं तर हेपॅटायटिस बी ऑपरेशन दूषित रक्त संक्रमण किंवा दूषित रक्त चढवलं गेल्यानं होऊ शकतं आजकाल ऑपरेशन ब्लड ट्रान्सफ्युजन हे खूप सेफ आहे सगळ्यांची टेस्ट होते तर राहतं काय आता हेपॅटायटिस बी पसरण्याचं कारण एक आहे शरीर संबंध आणि दुसरं आहे आईकडून बाळाला होणे त्याच्यामुळे जर हेपॅटायटिस बी घरात कोणाला असेल तर घरी बाकी सगळ्यांचं हेपॅटायटिस बीची टेस्ट करून घेणं आवश्यक आहे जर निगेटिव्ह असेल तर त्यांना हेपॅटायटिस बीची लस देणं बंधनकारक आहे जी तीन किंवा चार डोसेसमध्ये दिली जाते जर स्त्री किंवा पुरुष नवरा किंवा बायको असतील तर त्यांना ती लस पूर्ण होईपर्यंत शरीर संबंध कॉन्डोम आणि बॅरियर प्रोटेक्शन जे आपण म्हणतो ते वापरूनच केलं पाहिजे ज्याच्यामुळं त्यांचं वॅक्सिनेशन पूर्ण होईपर्यंत त्यांना होण्याची हेपेटायटिस बी होण्याची शक्यता कमी होईल महत्वाचं म्हणजे नवरा किंवा बायको ह्यांच्यापैकी दोघांना जर कोणाला हेपेटायटिस बी असेल दुसऱ्यांचं जर वॅक्सिनेशन पूर्ण झालं त्याच्यानंतर एक दोन महिन्यांनी एक पर्टिक्युलर ब्लड टेस्ट असते त्याला आपण अँटी एच बी एस अँटीबॉडी टायडर म्हणतो ती करून घेणं गरजेचं आहे कारण हेपॅटायटिस बीचं लस दिल्यानंतरही पाच टक्के लोकांना रोगप्रतिकारक शक्ती म्हणावी तशी येत नाही त्याच्यामुळे आपल्याला पुढची पावलं घेणं सोपं पडतं त्याच्यामुळं घरी सगळ्यांचं टेस्ट करणं हेही महत्वाचं आहे धन्यवाद